येऊ का डॉक्टर? येस या कशा आहात? कामाचं बोला. फार वेळ घेणार नाहीये मी तुमचा. ओ, मागे तुम्हाला मी एक सांगितलं होतं ना एका जोडप्याबद्दल, औरंगाबादचे मिस्टर अँड मिसेस वानखेडे, त्यांना घेऊन आली मी. बनारसचं कुणालाही अपॉइंटमेंट शिवाय तुम्ही कसं घेऊ ना? फार लांबून आलेत ते डॉक्टर औरंगाबाद, आणि खूप आशा घेऊन आले. घेऊन येऊ ना त्यांना? अरविंद वानखेडे, औरंगाबादेत ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे यांचा. स्वतःचं वडिलोपार्जित घर आहे, पैसा प्रॉपर्टी सगळं काही आहे. लग्नाला 7 वर्ष झाले. तसा नवरा बायकोचा सुखी संसार आहे. पण कळलं डॉक्टर, सगळे उपाय करून झाले. तुमच्या मुंबईतले 3-3 डॉक्टर सुद्धा करून झाले. उपास तपास नवस सारं करून पाहिलं, पाण्यासारखा पैसा खर्च केला. अजून करायची तयारी आहे. देवाच्या देने खूप कमवून ठेवलं आहे, पण ते सांभाळणारं आमच्यानंतर कोण नसेल तर फायदा काय डॉक्टर? मी मूल दत्तक घेण्याविषयी काही विचार केलाय का? म्हणजे मला कधी मूल होणारच नाही. तसं असेल तर संपूर्ण टाकते सगळं एकदाच. म्हणजे निदान माझ्यानंतर तरी. गप्पा राहतेस का तू? तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका डॉक्टर. प्लीज आम्हाला मदत करा, पाया पडतो मी तुमच्या. मी अतिशयोक्ती नाही करत आहे वानखेडे. अहो, या हॉस्पिटलमध्ये तुमच्यासारखी अनेक जोडपी सगळ्या आशा संपल्यावर आली आणि त्यांची स्वप्न पूर्ण झाली. अहो, लांबचं कशाला? खुद्द इथले एक डॉक्टर आहेत, त्यांच्या बायकोला कधीच मूल होणार नव्हतं. बनारस आहे. मला जरा यांच्याशी खासगीत बोलायचंय, तेव्हा तुम्ही बाहेर जाऊन बसलात तर चालेल. हो, माझं काम झालंय आता. आम्हाला काय, भक्ताला देवळापुढं आणून उभं करायचं, मग तो देव जाणे आणि भक्त जाणे. पण इथला देव पॉवरफुल आहे, हमखास प्रसन्न होतो. अहो, म्हणून तर तुम्हाला सगळं सोडून मी इथे घेऊन आले. आणि माझी खात्री आहे तुम्ही निराश परतणार नाही. हो ना डॉक्टर? तुम्ही जरा आत या, आपण चेकअप करून घेऊ.